राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी सत्र न्यायालयातल्या विशेष पीएमएलए कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय आणि त्यावर तातडीच्या सुनावणीची मागणी केली आहे आणि त्यावर आता 27 मार्चला सुनावणी होणार आहे. तर कोर्टानं ईडीच्या वकिलांना आपलं उत्तर देण्याचे निर्देश दिलेले आहेत. दरम्यान आज सकाळीच मुश्रीफ ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल झालेले होते आणि याच आठवड्याच्या सुरुवातीलाच मुश्रीफांची 8 तास चौकशी करण्यात आलेली होती. छत्रपतींचा विचार म्हणजे